mir der Papa, स्ट्राइक इंगला सिद्धेश्वरी नितेश नॉनस्टिक इंगला छोटा क्रमांक पहिला प्रगतीपथावर डायरेक्ट ट्रॅक वर आला अभिषेक राईट मोर द विकेट डी ग्रुप ग्रुप डी मधला हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना विवेक डेने जनिताच्या सोबतीने फायटिंग करतो मावली ट्रॉफी हाऊस ही टीम्स चार षटकारांची लढत मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक पी वनचा पहिला षटक आणि या पी वनच्या षटकांमध्ये इन्व्हाइट केलं पहिला षटक हाताळण्यासाठी अर्थात अभिषेक राईट मोर द विकेट स्ट्रायकिंगला पाहत आहे सिद्धेश पहिलाच बॉल लेस प्लेसला सामना पंचांचा ग्रीन सिग्नल देखील आला त्यानंतर इस्तरबाद पहिलाच बॉल व्हेरी फास्ट बॉल मेची घोषणा आली या मैदानाच्या आतमध्ये वन बाजू सिनारीच्या पार द झिरो कनेक्टिंग इंडिया फोर जी चौकार चार धावांसाठी पहिलाच बॉल थ्रोच्या स्वरूपामध्ये बिमार अर्थात नोचा कॉल दिलाय दंडित केलं गोलंदाजाला कॅन्सल नो आहे फ्री हिटचा इशारा पहिलाच बॉल व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजाला दंडित करण्यात आला एक चांगला सुसज्ज नियम या स्पर्धेच्या माध्यमातून मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्वा पहिला अर्थात MPL 2K24 सीझन वन चा हा तमाशा मैदानाच्या आतमध्ये पाहताय गोलंदाजाकडे टीम मीटिंग नको कुठली सरांकडे पंचांचा निर्णय अंतिम राहील टीम मीटिंग नको फास्ट घ्या तेवढेसे अजूनही सामने खेळ पाहिजे आहेत आजच्या दिवसामधले आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अगदी ग्रुप डी मधला दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना अर्थात विवेक डेमो जडेजाच्या सोबतीने फायटिंग करतो मावली ट्रॉफी ऑफिस ही लढत मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकला मावली ट्रॉफी या टीम्सने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणसाठी इन्व्हाइट केले अर्थात विवेक डेमो या टीम्सला फास्ट केलं थोडेसे स्पीडअप घ्या
फ्रीचा इशारा आला अर्थात गोलंदाजाला बंदूक करण्यात आला. हा गोलंदाज कुठल्याही मॅच मध्ये गोलंदाजी करणार नाही. निबल या स्पर्धेमध्ये अर्थात मसला प्रीमियर लीग मध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करणार नाही. निबल रिन झाला मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभ पहिलाच बॉल अर्धा बॅटने ऑनसाइडला उडवलाय. मिड ऑफ चा रिटर्न प्रोटेक्शन करण्यात आलं होतं. चांगलं शतरक्षण झालं होतं. एक सिंगल ऍड केली जाईल. या सिंगल ने श्री गणेशा झाला अर्थात खापा ऑन झालाय माऊली ट्रॉफी या टीमची. कौस्तुभ पहिले षटक प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. दुसराच बॉल काय घडलं जात मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॅट कट एक सिंगल. चांगली सुरुवात झाली दोन्ही टीम संघाकडून. कौशिक बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक मॅन्डेटरी पार प्लेच पहिलं षटक हाताळतो अर्थात या मसला प्रीमियर लीग मध्ये. नेक्स्ट बॉल हा ट्रॅकर होता जिथे स्नॉटर पाहिला मिळेल. बॅटन चेंडू तर कुठलाही संपर्क होत नाही. पहा अर्ध्या बॅटने अक्रोस दिलाय खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु बॅटन चेंडू तर कुठलाही संपर्क होत नाही. तिथे एसटी रक्षणाचा वेग घेऊन जातो बॉल. याही बॉल वरती निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज कौस्तुभ. चांगला फटका हो. प्रोटेक्शन नाही. वन डाऊन सुमारे शापार. द झिरो कनेक्टिंग इंडिया फोरची चौकार. चार धावांसाठी मिळतील चार. 11 धावा धाव फलकावरती जिरल्या जाते त्या चौकाराच्या मदतीने. चांगला स्ट्रोक कौशिकच्या अगेन्स. यावेळी सर्वांचा भरकटला. यास इट इज द व्हाईट लिपस्टिक द बाहेरचे चेंडू पैसे त्याला बाहेरच्या काल दर्शवतात. अतिरिक्त धावसंख्येने भर. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या होती अर्थात 12 धाव धाव फलकावरती. अजूनही दोन चेंडू बाकी आहे षटकातील. स्लो जो होता उचलाय फेकून दिलाय. चालत ना पिक करत असेना क्षेत्रक्षणच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार जबरदस्त फटकेबाजी. अतिच्या पॅट मधून हा दर्जेदार स्ट्रोक आला. याही गरज पुन्हा एकदा सरसावून खेळलाय. जाईल चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बिग सिक्सर साठी जबरदस्त अतिश रंगात आला. अतिची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये तलपायला लागली. पुरेपूर समाचार घेतो गोलंदाजाचा अर्थात कौस्तुभ या गोलंदाजीचा. सिद्धेशच्या बॅट मधून आला षटकार. चोवीस झाला धाव फलकावरती. पहिलं षटक प्रगती पथावर होत. पहिल्या षटकाच्या अखेरीस विदाऊट लॉस. चोवीस धावा धाव फलकावरती. 24 लॉस ऑफ 0 विकेट्स. फर्स्ट ओव्हर इन कम्प्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. अगदी चांगली मॅच पाहायला मिळेल. काय घडलं जाईल काय बिघडलं जाईल या बघूया. विवेक डेमोस आणि माऊली ट्रॉफी हाऊस या मॅचच्या दरम्यान.
दुसरा कोण निघाल रिंग झाला मैदानाच्या आतमध्ये साहिल बॉलर रिंग साहिल बॉलर प्रेम षटक क्रमांक दुसरा हाताण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आला प्रेम यावेळेस मोठा स्ट्रोकला करण्याचा प्रयत्न होता मिनी हाले कॅप्टन लढवण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग मिस झाला यष्टी रक्षणाचा वेध घेऊन गेला अर्थात निर्धाव टाकण्याचा यशस्वी ठरतोय प्रेम या गोलंदाजाला हा देखील चांगला स्ट्रोक होता खराब क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झाला पण चांगलं क्षेत्ररक्षण काय घडलं जाईल काय इशारा होईल पंचांकडून किती धावा सर तीन धावा एक वटल्या जातील रन स्कोर बोर्ड वरती तीन धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली अर्थात 33 धावा धाव फळकावरती यावेळी चांगला स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उचलला फेकून दिलाय टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर बॉल करतोय हवाई सपर सिक्सर जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना नाव आहे अर्थात अतिच्या बॅट मधून सिद्धेशच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक आला सिद्धेश ऑन फायर झाला मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी मिनी हाली कॅप्टन उडवलाय लाल केला लॉंग ऑफच्या रिजनला जाईल चेंडू वन पाऊस सीमारे शापार तीन मांगे मोर्स रन मिळतील फोर चार 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 चौकार चौकार दिला जबरदस्त फटकेबाजी टालांचा गडगडाट मैदानाच्या आतमध्ये नाव आहे सिद्धू जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी गर्द गोलंदाजाचा कर्दन काल ठरतोय प्रत्येक बॉल वरती एक सुसज्ज स्ट्रोक पाहायला मिळतात अगदात संस्काराच्या फटक्यावरती जास्तीचा भरोसा मैदानाच्या आतमध्ये देत असताना सिद्धू स्ट्रायकिंगला याही बॉल वरती चांगला याही बॉल वरती टायमिंग प्रॉपर झालाय लांब 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 षटकार सिद्धूच्या बॅट मधून पुरेपूर समाचार घेतो गोलंदाजाचा आणि गोलंदाजाचा कर्तन काल ठरणार आहे एकमेव नाव माऊली ट्रॉफी हाऊस या टीमचा सितारा सिद्धेश ओर ना दुसरं षटक समाप्त झालंय दोन षटकारांच्या अखेर संघाची धावसंख्या पोहोचली 49 धावा धावफलकावरती जुडला जातात 12 चेंडूंचा खेळ इथं संपुष्टात आलाय अर्थात 2.2 चा खेळ इथं संपुष्टात आलाय 49 धावा धावफलकावरती सिद्ध नेक्स्ट बॉल यावेळी सोन्याचा फरकटला यस लिपस्टिकचा भारतीय चेंडू पंच त्याला बाहेरचा कॉल दर्शवतात 50 धावा धाव फलकावरती जुडल्या जातात अर्धशतक पूर्ण होते माऊली ट्रॉफी आयुष्या टीमची टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि सिलेक्शनसाठी इन्व्हाइट केला अर्थात विवेक डोमेज या टीम्सला स्लो चेंडू
दिस टाइम स्ट्रोक राहिला प्रोटेक्शन आहे पहिला माऊली ट्रॉफी आयुष्या टीम्स ला विकेट चे पतन निबाटरी इंजाला मैदानाच्या आतमध्ये अत्युची जागा घेण्याचे नरेंद्र षटक क्रमांक तिसरा असेल तो याचा अर्थ अर्थात ऋषी स्लोबा चेंडू होता मिस्टर स्ट्रोक राहिला झेल टिपला आणि अत्युच्या पारीचा अंत केला पुन्हा एकदा सर्जन करण्याचा प्रयत्न होता निर्धार टाकण्यामध्ये यशस्वी ठरतो अर्थात ऋषी चांगली गोलंदाजी सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाही निर्धार टाकण्यामध्ये यशस्वी ठरते पुन्हा एकदा स्लोबा चेंडू व्हाईटचा कॉल या कॉम्बॅक्स मध्ये जो दर्शवत असताना अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर संघाची धावसंख्या 51 ने दाबा धावसंख्या करते जोडल्या जातात पुन्हा एकदा याही वेळेस आडव्या बॅटने खेळला बॅटच्या स्टिकर वरती चेंडू आत आला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं एकच धाव कन्वर्ट केली जाईल कमी स्ट्राईक सिद्धेश आपल्या खात्यावरती ठेवेल 52 धावा 10 फलकावरती जोडल्या जातात अतिचा पारीचा अंत झाला एक स्वस्त पडद्याचा इशारा दिला गोलंदाज ऋषी यांनी यावेळेस पुन्हा एकदा सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता इथे सिद्धेशला एक मात्र हे केलाय मिस केला बॉल अर्थात ऋषीची चांगली गोलंदाजी कौतुकास्पद राहिले संपूर्ण मॅच मध्ये या दोन्ही बॅटरला मोठे फटके लगवण्याची चान्स देत नाही संधी निर्माण करणं करून देत नाही आणि ही चिंतेची बाब अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते याही वेळेस सिद्धूचं नाव जास्ती काळामध्ये रोखलं जाणार नाही सिद्धूच्या पॅट मधून हा येईल दर्जेदार बिगिट सिक्सर साठी षटकाराने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 58 धावा जोडल्या जातात जबरदस्त फटकेबाजी सिद्धूचा विचार केला तर 4 षटकार 5 षटकार आणि एक चौकार देखील बॅटिंग करत असताना ठोकल्या गेल्यात जबरदस्त फटकेबाजी आणि स्टेपच्या स्वरूपामध्ये हा देखील थ्रो गोलंदाज रगडेवाला फैम यांच्याकडे मी खुश खबर सिद्धेशसाठी आपल्या प्रत्येक षटकारासाठी एक सरबत ग्लास देखील देण्यात येईल फिल्म रगडेवाला एक चांगलं नाव सिद्धूसाठी खुशखबर सरबत ग्लास देखील देण्यात येईल प्रत्येक षटकारासाठी यावेळेस काय घडलं जातं पुन्हा एकदा नोचा कॉल हा देखील फेकी ठरलाय हाही गोलंदाज कुठल्याही मॅच मध्ये गोलंदाजी करणार नाही अन्यथा अर्थात मसला प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाही गोलंदाज गोलंदाजी करणार नाही दीपेश
निमेश बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. यावेळी चांगला स्ट्रोक सिद्धेकचा, परंतु मिस टाइम स्ट्रोक राहिलाय. टिपला गेट संपवलाय. फ्रीचा इशारा होता, फ्री हिट होता. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद, विकेटचे पतन होतोय. विकेट क्रमांक दुसरा. एक धाव दिली जाईल. एक धावच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ऑन स्कोर बोर्ड वरती. रन नाही, 63 धावा धावसंख्या वरती जोडल्या जातील. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावर निमिष. विकेटचे पतन. हादरा क्रमांक दुसरा अर्थात मावली ट्रॉफी हाऊस या टीम्सला. न्यू बॅटर इन झालं मैदानाच्या आतमध्ये. अर्थात सुशांत चांगला स्ट्रोक खोलवर टप्प्यात गोलंदाजी खोदून काढलाय. दोन्ही क्षेत्रक्षणच्या मध्यमध्ये चेंडू अपेक्षाच्या बाहेर निघून गेलाय. मिळतील चार धावा बॅटिंग करणार टीम. अर्थात सुशांतला मावली ट्रॉफी ह्या दिवशी टीम्सला चार धावा. या चार धावाने संघाची धावसंख्या पोहोचली आणि स्कोर बोर्ड वरती 67 धावा धावपळकावरती. बॉल किती आले? दोन बॉल धाव. अर्थात चार चेंडू आणि बाकी या षटकातील. शेवटचं षटक प्रगती पथावर. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थात सिद्धेश आणि सुशांत जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिद्धूने आपला तर काम केलं, जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अर्थात 5 षटकार आणि 1 चौकार त्याच्या खात्यामध्ये लिहिण्यात देखील आला. दोनच बॉल झालेत, येणारे 4 चेंडू आहेत. चार प्लेअर आतमध्ये राहतील, बाहेर राहतील. सॉरी, चुकीची दुरुस्ती. जबरदस्त गोलंदाजी यार करतो त्याची गोलंदाजी. तेज तर्रार बनण्यात वेग आणि वेगाच्या अगेन जबरदस्त लेंथ लाईन मैदानाच्या आतमध्ये. सुशल साठी हा टाकलेला बॉल अपलातील. निमीचा हा पुढचा बॉल आपल्याच फॉलोपूरमध्ये क्षेत्ररक्षण केलंय. जबरदस्त गोलंदाजीच्या कारणाने पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. शेवटचे दोन बॉल या षटकातील कसे दाटण्याचे पाहायला मिळतील. चांगली बॅट मधून खराब स्ट्रोक सिलेक्शन झालाय. गली रिजनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. किती धावा मिळतील ते देखील इशारा होईल. दोन धावा एक वाटला गेला. तिसरी धावीसाठी रन कोणी गाडी एका जिरेला वर्तनी अपघात देखील झालाय. तिसऱ्या धावेसाठी रन दोनच धावा मिळतील. फलंदाज बाद अर्थात सुशांतला परतीचा इशारा दिलाय. शेवटच्या पहिल्या षटकातील आणि स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. अर्थात सिक्वेन्स अर्धशतक साठी त्याला चान्स देखील आहे. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मोर्चा कॉल दिलाय. दोन्ही पंच या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दर्शेल त्यांना. मोर्चा कॉल दिलाय. 72 धावा धावफळकावरती. शेवटचा बॉल यावेळी सरसाणी करण्याचा प्रयत्न होता. पण एकदा जास्त टायमिंग पाहायला मिळाले नाही. किती दोन धावा एक वाटला गेल्या जातील ऑन स्कोर बोर्ड वरती. दोनच धावावरती रोखले जातील. दोन धावतीमध्ये तुम्ही संघाची धाव संख्या 74 धावा येणारी समीकरण असेल. 24 चेंडू जिंकण्यासाठी 75 धावा. यानंतर होणार मॅच अर्थात विनर
इलेवन स्टार सकलप आणि आयुष इलेवन यानंतर होणारी मॅच विनर विनर मध्ये यानंतर विनर विनर मध्ये होणारी मॅच इलेवन स्टार सकलप आणि आयुष इलेवन अशी लढत दोन्ही टीमचे टीम कॅप्टन जरी प्यायचे पंच्याहत्तर धावांचे समीकरण समीकरण आहे चोवीस चोवीस जिंकण्यासाठी पंच्याहत्तर धावा स्टंपला पाणी पाठवा आयोजक कमिटी पाणी पाठवा पाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये पाणी पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये कमिटी ऋषी आणि ओम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यस पाणी मागवलं सर मागवलंय तर जाऊ पुन्हा एकदा समीकरण पाहूया चोवीस चेंडू जिंकण्यासाठी पंच्याहत्तर धावा आणि पंच्याहत्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाले अर्थात ओम आणि ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पंच्याहत्तर धावांचा एक कॉम्बिनेशन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट न आणि डिजिटल डावाला केली सुरुवात अर्थात डावकुरे आताचा फलंदाजच्या बॅट मधून आलाय एक सुसज्ज चौकार चार धावांसाठी डिजिटल डावाला सुरुवात झाली आपण नेहमीच म्हणतो वेल बेगिनीज हॅपलंदाची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला होतो इथं सुरुवात चांगली झाली अर्थात विवेक डेमोज या टीम संघाकडून
या वीस आठव्या बॅटले घुटनाटेकर तमाशा देख जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये नो लुक शॉट नजाकतनी भरलेला हा फटका मैदानाच्या आतमध्ये अगदी संस्काराच्या फटक्यावरती जास्तीचा भरोसा टायमिंग प्रॉपर झालाय आणि ऋषीच्या बॅट मधून हा चार धावा देणारा फटका सजवलाय जबरदस्त फटकेबाजी ऋषी आणि ओम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहता आयुष इलेवन आणि इलेवन स्टार सकला दोन्ही टीम कॅप्टन फरी पाहिजे टॉस साठी इलेवन स्टार सकला आणि आयुष इलेवन टीम कॅप्टन फरी प्या जबरदस्त मॅच पाहायला मिळेल कारण सिद्धेची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये जशी फटकेबाजी हवी होती संघाला अर्थात मावळी ट्रॉफी या टीम्सला ती फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करून दिली अर्थात 74 धावा टुटल्या मावळी ट्रॉफी या टीम्सने 75 धावांचं समीकरण आणि हे समीकरण पार करत असताना ऋषी आणि ओम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फिटनेस एरिया राहिले प्रत्येक खेळाडूची गर्मीला दान झाला लोमॅन्स लाईन मध्ये चिनी पडला दोन धाबा एकवटला गेला तितकी चांगली 53 चॅम्स पहा बघता बघता दोन धाबा एकवटला गेला चिताच्या चपलाने हरणीचा वेगाचा धारण करत असून दोन धाबा एकवटला गेला विकेट नेक्स्ट बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पुरेपूर समाचार घेत असताना वन पॉईंट सीमारेषा पार येथील मागे मोर रन मिळतील फोर चार 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 चौकार अनवेश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा हवेत असेल चेंडूच्या खाली खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि त्याचा फायदा झाला अर्थात अर्ध्याकाच्या बाहेर निघून गेला चार धावांसाठी जिथं एक काही धाव नव्हती तिथं चार धावा देऊन दिल्या अर्थात क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मावळी ट्रॉफी हाऊस या टीम संघाकडून टॉस जिंकला आयुष इलेवन आणि फटकेबाजी स्वीकारली अर्थात फलंदाजी स्वीकारली क्षेत्ररक्षण साठी इन्व्हाइट केलं इलेवन स्टार सकलप या टीम्सला सर तिसऱ्या बॉल वरती किती धावा आल्या सर थोडा थांबव सामना तिसऱ्या बॉल वरती आणि चौथ्या बॉल वरती काय झालं सर एकोणीस रन लेस प्ले सामना सर डावकुरा त्याचा फलंदाज अर्थात यावेळी चांगला स्ट्रोक नजाकतनी भरलेला गली रिजनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं दोन्ही क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झालेत परंतु या चेंडूवरती दोन धावा दिल्या जातील वन शॉट राहील एकच धाव कन्वर्ट केली जाईल एक धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली अर्थात 20 धावा या आकड्यावरती यावेळी चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा
गुटनाटक मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही, इथं निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतो अर्थात गोलंदाज. षटक क्रमांक दुसरा असलते सिद्धेश ज्याने फटके बाजी अफलातून केली, अर्थात 74 धावा फुटल्या. बॅटिंग करणारी टीम अर्थात मावली ट्रॉफी या टीम्सने याही बेली सदेशवरती चेंडू आदळलाय. टप्पा पडल्यानंतर थोडा 57 घेते आणि निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी देखील ठरतो हा गोलंदाज. नाव आहे सिद्धेश. या सिद्धेशने आजच्या दिवसामध्ये थोडस प्रभावित केलंय टेनिस क्रिकेट प्रेक्षकांना. गोलंदाजी वरती अर्थात क्षेत्ररक्षण सजवत असताना दुसरे षटक प्रगती पथावर आहे सिद्धेश. बॉलिंग ट्रॅक वरती रॅन्डम राउंड विकेट गोलंदाजी करतोय. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा रूम बनवलाय. प्रोटेक्शन आहे, थोडस गचालो क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय टीम संघाकडून, मावली ट्रॉफी या टीम संघाकडून. दोन धावा एकवटला जातील, दोन धावच्या मदतीने संघ एकच धाव. पुन्हा एकदा वन शॉट एकच धाव. 75 धावांचं हे टार्गेट आणि 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रत्येक बॉल वरती संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वरती प्रत्येक धावांसाठी चाललेला हा धाव धाव आणि प्रत्येक धावांसाठी चाललेला हा जगते जय मिस्टर शेख राहिलाय. काय घडलं जातोय मैदानाच्या आतमध्ये. ते 20 धावा धाव फलकावरती जोडला जातील. आता दुसरे षटक प्रगतीपथावर सिद्धेश डावकुरा आता फलंदाज स्ट्रायकिंगला पाहायला मिळते. कलात्मकता नैपुण्यता ठासून भरली होती, परंतु जिथं प्रोटेक्शन तिथं सरळ हातामध्ये काढून दिलंय. षटक क्रमांक दुसरे देखील संपुष्टात आले. विकेटचे पतन हाकडा क्रमांक पहिला अर्थात ऋषी बॅक टू द डगआउट. झटका क्रमांक पहिला टीम विवेक डेमोश या टीम्सला हाकडा क्रमांक पहिला. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. याही बॉल वरती चौकार आलाय. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली अर्थात 27 धावा धावफलकावरती. अतिश गोलंदाजी मार्क वर षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती तिसऱ्या प्रगती पथावर नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदम बॅटच्या स्टिकर वरती चेंडू आदळला. एकच धाव कन्वर्ट केली जाईल या धावफलकावरती. धावा जोडल्या जातील अर्थात 28 धावा. एक शांततेचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. गगनचुंबी षटकार चौकार पाहायला मिळत नाही, अगदी चिंतेची बाब विवेक डेमोश या टीम संघाकडून पाहायला मिळते. याही बॉल वरून सरसरण करण्याचा प्रयत्न होता अर्थात बॅक फुट लागून जिथे हातान जॅक करायचं होतं, टायमिंग प्रॉपर झाला नाही. तर एकच धाव कन्वर्ट केली जाईल या बॉल वरती देखील. आतापर्यंत विचार केला अतिशय, तर तीन चेंडू आता येणार. तीन चेंडू या षटकातील शांततेचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. याही बॉल वरती धाबा मिळणार नाही. याही बॉल वरती चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अतिश बॉलिंग ट्रॅक वरती
जिथे स्नॉटर पाहिला मिळाला, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उशी घेतली चेंडीने, इष्टदक्षिणा तब्येत घेऊन निर्धार टाकण्यामध्ये यशस्वी ठरते गोलंदाज आतिश. पुढचा चेंडू हा पॅकर होता, उडवला, रूम बनवला ऑन साईडला, पुन्हा एकदा कावकर्णीच्या डोक्यावरून आरपार सीमा पार येईल. बिग हिट सिक्सर सहा धावांसाठी, सहा धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली 35 धावा धावसंख्यावरती. गुण तारखेवरती 35 धावा जोडल्या जातात. आता बघा 75 धावांचं हे समीकरण आणि कडवं आव्हान पेश करत असताना टीम विवेक डेमोज षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावर. शेवटच्या पहिल्या षटकातील नाव आहे आतिश. याही बॉल वरती नकाकतनी भरलेला लांब 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 लचक षटकार. एक्केचाळीस धावा धावपळकावरती जोडल्या जातात. तिसरं षटक संपुष्टात आले, तीन षटकारांच्या अखेरीस एक गडींच्या पोपटल्यावरती अर्थात धावफळक पाहताय. 41 धावा येणार समीकरण होत 24 चेंडू जिंकण्यासाठी, अर्थात 75 धावा. आता येणार समीकरण असेल तुमच्या समोर 6 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावा. सहा चेंडू जिंकण्यासाठी 34 धावा, 34 धावा, सहा चेंडू समीकरण पोहोचले अगदी मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारी मॅच 11 स्टार सकलप आणि आयुष. टॉस जिंकला 11 स्टार सकलप संघाने, टॉस जिंकून अर्थात फटकेबाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणसाठी इन्व्हाइट केलं अर्थात आयुष या टीम्सला. टॉस आयुष इलेव्हन टॉस जिंकलाय आणि फलंदाजी स्वीकारले, क्षेत्ररक्षण साठी इन्व्हाइट केलं अर्थात इलेव्हन स्टार सकलप या टीम्सला. एकच रन ना सर, दोन धावा एक पटले जातील. आता 43 धावा धावपळकावरती एक शांततेचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. 75 धावांचा एक कडवं आव्हान पेश करत असताना थोडस गगनचुंबी षटकार चौकार पाहायला मिळत नाही आणि एका चिंतेची बाब पडतात. विवेक डेमोज या टीम संघाकडून पाहायला मिळते. 5 चेंडू अजूनही बनवायचे तुम्हाला. 32 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. रायटम राहून विकेट गोलंदाजी. यावेळी षटकार सजवला चांगला आहे, दिवून जातील सहा 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 षटकार साठी. जबरदस्त फटकेबाजी, परंतु उशिरा षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचली अर्थात 49 धावा. गुण तालिकेवरती अजूनही करायचे तुम्हाला 4 चेंडू जिंकण्यासाठी. 26 धावा 26 धावा अजूनही बनवायच्या तुम्हाला जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा एक नियम. याही बॉल वरती गगनचुंबी षटकार राहिलाय, उशिरा का होईना पण परंतु प्रेक्षकांची मन जिंकणारे ही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नाव आहे निमेश. निमेशच्या बॅट मधून दबीदार स्ट्रोक पाहायला मिळतात. रसिकच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न होता. स्नॉटर बॉल पाहायला मिळाला इथं. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग मिस झाला, बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही होत इथं. याही बॉल वरती निर्धार टाकण्यामध्ये यशस्वी ठरते गोलंदाज अर्थात जय. बॉलिंग बार वर आलाय षटक क्रमांक 14 प्रगती पथावर. हा ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढला, मानस बनवला होता आधीच. 21 धाव कन्वर्ट केली जाईल.
तितकी चांगली थ्रो बंदा स्टॅम्प जोपर्यंत अवधी मिळाल तोपर्यंत एक धाव कन्वर्ट केली जाईल. ऑन स्कोरबोर्ड वरती एक धावीच्या मदतीने संघाची धाव संख्या 56 धावा. अब तक 56 हा नाना पाटेकरचा चित्रपट देखील पाहिला असेल. याही बॉल वरती जास्त धावा मिळणार नाही. अर्थी षटक संपला. षटक क्रमांक 14 देखील संपुष्टात आले. 4 षटकारांच्या मदतीने 2 गडींच्या मोबतीने संघाची धाव संख्या पोहोचली. अर्थात 56 धावा. 75 धावांचं समीकरण होतं. हार्ड लक टीम अर्थात विवेक डेमोज या टीम्सला पराभव पत्करावा लागला. आणि कॉंग्रॅच्युलेशन अर्थात